नमस्कार, मी आहे सोनाली। अन्वीज फूड अँड आर्ट मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आता आपण भरताची तयारी करूया। आपण कच्चं भरीत बनवणार आहे आज। इथे मी साधारण वजनी हे 300 ते 400 ग्रॅम वांगं आहे, जांभळ्या रंगाचं वांगं घेतलं आहे, एक टोमॅटो घेतलेलं आहे, 5 बारीक चिरून घेतलेली आहे, 5 कांदा घेतलेला आहे, कांदे हे 6 ते 7 आहे, 1 चमचा लाल ठेचा घेतलेला आहे, 1 चमचा लसणाची पेस्ट घेतलेली आहे। आणि आपण फोडणी बनवणार आहे भरतासाठी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे जिरं, मोहरी आणि हिंग लागणार आहे आपल्याला। तेल लावून घेतलेलं आहे आणि फोकनी असे आपल्याला टोचे मारून घ्यायचे आहे, जेणेकरून वांगं आतपर्यंत व्यवस्थित वाफलं जाईल अशा प्रकारे। गॅसवर भाजायला ठेवूया। तुम्ही मायक्रोवन मध्ये भाजून घेतलं तरी चालणार आहे। त्याला तेल लावून असं टोचे मारू मायक्रोवेव्ह मध्ये 3 मिनिटं आधी आणि 3 मिनिटं नंतर असं तुम्ही भाजून घेऊ शकता। सगळीकडून छान व्यवस्थित भाजून घेऊया आपण। विदर्भात फोडणीचंही भरीत बनवलं जातं, पण त्याचप्रकारे कच्चं भरीत हे खूप आवडीनं खाल्लं जातं। कच्च्या भरताची टेस्ट ही खूप छान लागते। एक एक मिनिटांनी आपल्याला वांग्याची कड पलटवायची आहे, जेणेकरून ते सगळीकडून व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे। आपण असं उभं पकडूया, खालच्या बाजूनी व्यवस्थित होईल बघ ते। तुम्ही इथे पाहू शकता आपलं वांगं सगळीकडून व्यवस्थित छान भाजून झालेलं आहे। आता आपण हे वांगं खाली एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि लगेच गॅसवर टोमॅटो पण आपल्याला वांग्यासारखाच भाजून घ्यायचा आहे। इथे टोमॅटोही भाजून घेऊया आपण। भाजल्यामुळे चवीला छान होतो हे। तुम्हाला नसेल आवडत तर भाजून न भाजता असंही टाकलं तरी चालेल। आणि मी आज लाल मिरचीचा ठेचा वापरते, त्याऐवजी तुम्ही लाल तिखट वापरलं तरी चालणार आहे। माझ्याकडे होता लाल मिरचीचा ठेचा म्हणून मी वापरते। तुम्ही पाहू शकता टोमॅटोचं साल किती लवकर असं भाजलं गेलेलं आहे। अजून होऊ देऊया आपण 1 मिनिट याला व्यवस्थित। अलगदपणे काढायचं आहे आपल्याला। झालं की आपण गॅस बंद करूया। वांगं भाजून झालेलं आहे। आता आपण एका प्लेटमध्ये पाणी घेतलंय, हात ओला करून याचं असं साल काढायचं आहे। वांगं गरम आहे, अशा प्रकारे आपण छान साल काढून घ्यायची आहे सगळी। हात ओला करायचा जेणेकरून ते गरमही नाही लागत आणि सालही व्यवस्थित काढता येते। इथे आज आपण जांभळं वांगं घेतले, त्याऐवजी जे भरतासाठी स्पेशल वांगी भेटतात जांभळ्या रंग हिरव्या रंगाची, ती पण तुम्ही वापरू शकता। इथे आपण वांग्याची साल काढून घेतलेली आहे, अशाच प्रकारे टोमॅटोची काढून घेऊया। अगदी अलगदपणे निघते। टोमॅटोची साल काढलेली आहे। तुम्ही पाहू शकता ह्या वांग्याला किती तेल सुटलेलं आहे। आता आपण याचं देठ काढून घेऊया आणि वांग आतून पाहून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित आहे का ते। पाहून घ्यायचं व्यवस्थित आहे का, कुठे खराब आहे की नाही ते, आणि मग आपण त्याला स्मॅश करायचं।
व्यवस्थित आहे अजून आता आपल्याला याला छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे छान स्मॅश करूया याला आता आपण खानदेश मध्ये वांग छान असं लाकडाचं असं बडगा भेटतो त्यामध्ये असं बारीक करून घेतात मी आता स्मॅशरनी स्मॅश करते इथे आपण तुम्ही पाहू शकता वांग व्यवस्थित स्मॅश करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो टाकूया जो आपण भाजून घेतलाय तो मी चिरलाय पात स्वच्छ धुवून वाळवून मग चिरलेली आहे पात टाकायची आहे इथे मी पातीचाच कांदा वापरलाय तुमच्याकडे पातीचा कांदा नसेल तर तुम्ही साधाही टाकू शकता आणि पात नसेल तर यामध्ये मेथी पण छान लागते चिरून मिक्स करायचं आपल्याला मिक्स केले आपण यामध्ये लाल मिरचीचा ठेचा साधारण 1 ते 1.5 चमचा आहे आता मीठ टाकूया आपण यामध्ये मीठ आवश्यकतेनुसार मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण तडका कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करायला ठेवलंय तेल गरम झालेलं आहे यामध्ये मोहरी जिरा कढीपत्ता लसणाचे तुकडे किंवा ठेचलेला लसूण दोन्हीपैकी काही चालेल यामध्ये आपण थोडस हिंग घालूया किंचित लसूण आपण लालसर होऊ द्यायचा आहे लसूण लालसर होतोय गॅस बंद करूया आपण आणि आपली फोडणीचं तेल मस्त पैकी वरतावर टाकून घेऊया आता मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही चिमूटभर साखर टाकू शकता चवीसाठी अगदी चिमूटभर आता इथे आपलं भरीतही तयार आहे